बारामती लोकसभा मतदारसंघातील डाळिंब तालुका दौंड ग्रामपंचायत कार्यालयास खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट देत नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच व सदस्यांचा सुळे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. काँग्रेसचे आमदार संजय जगताप व आमदार संग्राम थोपटे यांचे भक्कम पाठबळ असल्याचेही यावेळी सुळे म्हणाल्या. जबाबदारीने विकास कामे करा, आपल्या गावासाठी जे योग्य आहे ते सर्वांना विश्वासात घेऊन करा, असा खासदार सुळे यांनी निर्वाचित सरपंचांना आवाहन यावेळी केले. यावेळी नवनिर्वाचित सरपंच बजरंग म्हस्के, उपसरपंच सीमा सुतार, सदस्य स्वप्नील जरांडे, सर्जेराव म्हस्के, सागर म्हस्के, लक्ष्मी कांबळे, नीलम म्हस्के, रवींद्र म्हस्के, बबई म्हस्के, माजी आमदार रमेश थोरात, वैशाली नागवडे, आप्पासाहेब पवार, गुरुमुख नारंग, नितीन दोरगे, रामभाऊ टुले, दौंड विधानसभा तालुका अध्यक्ष विठ्ठल दोरगे, सुशांत दरेकर, श्रीरंग म्हस्के, वनिता धिवार, रंजना काशीकर, गणेश म्हस्के, महिला मंडळ, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, श्री विठ्ठल ग्राम विकास पॅनलचे सर्व सदस्य, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी बापू मुळीक, सासवड.